इकडे आपण आलोय वाळामध्ये म्हणजे नदीवरती आलोय. चला इकडून जाऊया. या हा बघा एक मासा सापडलाय खवळाय. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, दुपारचे 2 वाजायला आलेत आणि बाहेर बघाल ना तर एकदम कडक ऊन आहे. आणि हा बघा म्याव म्याव करत आला आहे, म्याव गेला आतमध्ये. तर आता उन्हाळा चालू झाला आहे, सो असं एकदम कडक कडक ऊन पडत जाईल पुढे पुढे. आणि गरम पण होतं जास्त, सकाळपासून आपण घरीच आहोत. तर आता आपण चाललोय वाळामध्ये, जरा फिरून येऊया आणि मस्तपैकी वाळात आंघोळ वगैरे पण करून येऊया थंड पाण्याची. आणि खाली जाऊया तिकडच्या वाळात, म्हणजे त्या जंगलातल्या वाळात जाऊया खाली नदीकडे. आणि इकडून रस्ता आहे, म्हणजे वाट आहे आपल्याला जायला, पण जंगलातून जावं लागेल चालत. त्यापेक्षा आपण गाडी घेऊन खालून जाऊ, खालून रस्ता आहे. तर जाऊया मस्तपैकी आंघोळ वगैरे पण करूया आणि थोडीशी मासेमारी करूया, मासे बघूया कांडाळीला लागतात काय, कांडाळे जाताना घेऊन जाऊया. तर चला फटाफट वाळात जाऊया. आणि हा बघा हा समोर दिसतोय यबले आहे. यबल्या हाय कर रे, झूम करून दाखवतोय. दाखवलंय. हा बघा वांदर चिंचा खातोय. तर चिंचा आता जास्त राहिले नाहीत आणि थोड्या थोड्या राहिल्यात ना. सो हे बघा चुक 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 मग पळत नाही अजिबात आहे. रस्ता एकदम मस्त आहे बघा, अशा रस्त्याने गाडी चालवायला मजा येते. इकडे आपण आलोय वाळामध्ये म्हणजे नदीवरती आलोय, खाली आलोय खूप. आणि आईला बॉल भेटला. हा बघा आणि चांगला आहे, फुटलेला नाही आहे. हा बघा चांगला बॉल होता. तर आपण ना सकाळपासून घरीच होतो, तर बोललो आता आपण वाळावरून फिरून येऊया, थोडासा टाइमपास करून येऊया. आणि गरम पण खूपच होत होतं. आपण ना समुद्राकडे जास्त जातो खाडीमध्ये वगैरे, आता असे वाळात येत नाही जास्त. तर बोललो वाळातली फिशिंग विसरायला व्हायची, त्याच्यामुळे आलोय वाळात. तर इकडे ना कांडाळ टाकूया, ह्याच्यात कदाचित मासे भेटतील आपल्याला. आपण कांडाळ घेऊन आलोय, बोललो कांडाळीने मासेमारी करूया आज. कदाचित भेटले तर भेटतील मासे, ते पण जराशे भेटतील, तरी पण थोडासा विरंगुळा होईल आपला, कारण घरी ना कोण नव्हते. आज सगळी मंडळी कामाला जाते, सध्या बिझी मंडळी असते. आणि आपल्याला येतो घरी कंटाळा, मग आपण असं इकडे तिकडे फिरत बसतो. आणि पाणी बघाल ना तर पूर्ण काचेसारखं पाणी आहे, एकदम क्लिअर. पण शेवाळ पकडले आता खाली तळाला, तर त्याच्यामध्ये ना जास्त मासे फिरत नव्हते. तर आपण ना वरतीवरती जाऊया वाळाने. आणि हा बघा आंबा मोहरला आहे, म्हणजे आंबे धरतील. हापूस आंबे धरले, अजून रायवळ आंबे धरले नाहीत. रानडुकरं येतात इथे लोळायला, पाणी प्यायला. आणि जाताना चिखलातून लोळून जातात. तर एक कांडाळ ना आपली इकडे टाकूया आणि बघूया लागतात का. इकडे ना खवळे फिरत आहेत खूप सारे. हा बघा एक मासा सापडलाय खवळाय. तर लगेच लागला
तो ठेवून देऊया आणि दुसरी पण कांडळ टाकूया पुढे, म्हणजे त्याला पण एकदा लागला तर लागला। तर आपल्या दोन्ही कांडळ टाकून ठेवल्यात आपण आणि एक खवळा लागला त्याला आणि वांदर आहे तिथे। तर वाळाच्या कडेने वांदर असतात आणि हा बघा एक नंबर वाटतंय पाण्यातून आणि लांबलचक कोंड आहे पण उंच नाही आहे, पाणी जास्त इथे। तर इकडे खाली खवळे वगैरे असतात, आपल्याकडे ना म्हणजे घराजवळ वाळ आहे ना तिकडे खवळे वगैरे नसतात। बाकी वालय किंवा काळवी म्हणजे वाम वगैरे आहेत ना ते मासे चढत नाहीत आणि इथे पण दोन मासे लागलेत, इकडे पण दोन खवळे लागलेत, दाखवतो तुम्हाला। हा बघा, हा बघा, हा इकडे एक मासा आहे तर त्याला ना मारून ठेवूया म्हणजे जाणार नाही तो। हा इकडे एक मासा आहे आणि हा बघा इथे एक आहे, हा पण खवळाच आहे। हा बघा हा पण खवळाच आहे, बघूया। हे बघा बारीक मळी बघा किती पडत आहे, सगळी सगळा झिंगाट आहे। चला इकडे बघूया या, नजारा खूपच मस्त आहे। फक्त मासे पकडूया थोडेसे तरी, तर मे मध्ये आलात ना तुम्ही तर इकडे पाणी नसतं, इथे थोडंसं साठलेलं पाणी असतं, असं तोंड पकडलं ना तर येतात मासे। हा बघा हा एक मासा आणि इकडे एक आहे, तीन मासे भेटले। हा बघा ह्या दगडाखाली ना खेकडा सापडला छोटा वाला, जा जा रे बाबा जा, पळाला। तर इथली पण कांडळ उचलूया, इथली पण कांडळ उचलूया आणि वरती जाऊया, आपल्याकडे बराच टाईम आहे आणि आपल्याला फिरायचं पण जास्त आहे, तर तीन तीन मासे पकडूया माका वाटतं। ही बघा इकडे ना कांडळ एक टाकली आणि मासे बघा इकडे खूप आहेत, तर लागले पण, तर तीन चार मासे लागले आहेत आणि ते बघा खूप मासे फिरत आहेत। तर वरती एक टाकूया तिकडे आणि थोडा वेळ बसूया, बघूया किती मासे लागतात ते। आणि ह्या कांडळीची होल ना खूपच छोटे आहेत, तो बघा लागला आणि रिटर्न गेला। ह्या कांडळीचे होल खूपच छोटे आहेत तर ह्याला ना मासे मोठे लागले तर ते जास्त वेळ राहत नाहीत, ते सुटून जातात, असा सीन होतो। ह्या कांडळीचे ना लागलेले मासे काढूया नाहीतर मासे निघून जातील सगळे। हे बघा इथे ना तीन आहेत, तो खालती एक मळी आहे, इथे एक खवळा आहे आणि इथे एक खवळा आहे, इथे तीन मासे आहेत, तो बघा तिथे एक मळी आहे। हा बघा मीडियम साईजचा आहे, हे बघा एवढे मासे भेटले आत्ताच। आणि हा बघा पळतोय मोठा मळी, तर हे मीडियम साईजचे मळी आहेत आणि दोन तीन खवळे पण आहेत। हे बघा आणि ह्या पातकं आहेत, तर ठेवूया पिशवीत। हे बघा चांगल्या साईजचे आहे आणि अजून तर मासा काही दिसत नाही दुसरा इकडे लागलेला, एकच दांडकी लागली मला वाटतं। आणि आता ना उन्हाळा आहे आणि हवा पण आहे थोडीशी, तर आता झाडाची पानं सुकलेली असतात त्याच्यामुळे जंगलात तुम्ही आलात ना किंवा वाळात आलात तर तुम्हाला इकडे तिकडे सरसरल्याचा आवाज येत असेल पानांचा किंवा पाचोळ्याचा, तर डरणे का नाही, तर घाबरायचं नाही,
पानांचा वगैरे आवाज असतो आणि सायलेंट मध्ये बघा तुम्ही आता आजूबाजूच्या पक्ष्यांचा आवाज बघा फक्त हा बघा असा मस्तपैकी आवाज येतोय पक्ष्यांचा मध्ये मध्ये त्याच्यातून कुठे ना कुठे झाडाची पानं पडत आहेत सुकलेली त्याचा सरसरल्याचा आवाज येतोय तर इकडे कांडा टाकूया आणि वेट करूया तिकडे खाली बघूया ह्याला पण चार पाच मासे लागले तर लागले आपण ना दोन्ही आपल्या कांडाळी तिकडे टाकून ठेवल्यात आणि मस्तपैकी इकडे पाण्यात झोपलोय एकदम थंडगार वरून ऊन खूप आहे कारण आपण आलोय दुपारीच एकदम ह्या कोंडीमध्ये आपल्याला सापडले मासे बरेच बघितलात तुम्ही तर आता काही जास्त लागतील असं वाटत नाही तरी पण थोडा वेळ वेट करूया त्यातूनच चार पाच लागले तर लागले आपल्याला घाई नाही घरी जायची घरी आपण आरामात जाऊ संध्याकाळी इकडे पाणी खूप आहे इकडे तुम्ही ट्रॅप लावलात ना आत्ता तरी खेकडे भेटतात आपण आपल्या भाळात लावले होते तिकडे ट्रॅप त्याच्यामुळे त्याच्यात खेकडे भेटले नव्हते एकच खेकडा भेटला इकडे पाणी खूप आहे त्याच्यामुळे इथे खेकडे भेटण्याचे चान्स असतात इकडे मोठे मोठे कोंडी आहेत आणि दगड पण तेवढेच आहेत कोंडींमधून हे बघा तर इकडे मासे पण जास्त असतात आणि खेकडे पण जास्त असतात तर ह्या कोंडी मेमध्ये पूर्णपणे आटत नाही ह्याच्यामधून पाणी बरंच शिल्लक असतं तर अजून पाणी खूप आहे त्याच्यामुळे आता डोह वगैरे अजून उपसू शकत नाही तर एकदा आपली गँग घरी असेल ना भावेश गंप्या वगैरे तर तेव्हा नक्कीच आपण डोह उपसायला येऊ एकदा यावर्षीचा पहिलाच डोह उपसू पण अजून जरा वेळ जाईल त्याला कारण आपल्या वाळामध्ये कसं माहिती आहे पाणी आता आटलेलं नाही आहे सो पाणी वरून येत असतं ते पाणी फिरवू नाही शकत आपण कुठे साईडला किंवा बांध घालून ते पाणी एवढं आवरत नाही उपसायला डोह उपसायला खूप वेळ लागतो आपण हाताने उपसतो त्याच्यामुळे तर थोडे दिवस थांबायला लागेल त्याच्यानंतर आपण डोह उपसू इकडून ना जरा पण रस्ता नाही आहे ही सगळी शेरणीची झाड आहेत ही बघा खतरनाक एक्सपिरियन्स आहे बघा खतरनाक एक्सपिरियन्स आहे अरे बापरे हे बघा अरे हा ना पावसातला प्रवाह आहे पाण्याचा मित्रांनो ना रस्त्यात कुठे काही कळत नाही कुठून जाऊ काही कळत नाही इथूनच पुढे जाऊ का तिकडून जाऊ मला वाटतं तो पाण्याचा प्रवाह जास्त आहे तर तिकडून जवळ असेल कदाचित पावसाळ्यात ही झाडं एवढी मोठी नसतात तर आता पाऊस गेल्याच्या नंतर वाळाला जसं पाणी कमी होतं ना तशी ही झाडं वाढतात पावसाळ्यात तिकडे खूप पाणी असतं त्याच्यामुळे एवढी झाडं नसतात मोठी आणि इकडे तर अमेझॉनचं जंगल आहे राव हाय चला इकडून जाऊया या इकडे पाणी आटलं बरोबर आलो आपण तिथे एक दांडकी लागली बघा या छोट्याशा पाण्यामध्ये ना बऱ्याचशा दांडकं आणि पातका होते पण त्या लपल्या सगळ्या एकच दांडकी लागली फक्त तिथे ही बघा एकच दांडकी लागली पण चांगल्या साईजची आहे हे बघा पाच मासे भेटते आणि ही शेंगटी पहिलीच तर एकच शेंगटी भेटली आताच आता शेंगटी भेटली नव्हती हे बघा पाच मासे तर आता ना लास्ट टाइम फक्त टाकूया इथे आणि आंघोळ वगैरे करूया इकडूनच आंघोळ करून घरी जाऊया म्हणजे टेन्शन नाही
इकडे आपल्या दोन्ही पण कांडे टाकल्यात, आता बघूया मासे लागलेत काय। ह्याला तर मासे जास्त लागलेच नाहीत आणि ते एक मुळे दिसतोय। हा बघा, ह्याला ना एक मुळे लागलाय पण मोठा वाला आहे। हे बघा, एवढे भेटले आपल्याला मासे। मळे आहेत जास्त, हे मळे आहेत, खवळे पण आहेत चार पाच, आणि दांडक्या वगैरे आहेत, पातकं वगैरे आहेत। तर हे बघा, एका कालवणाचे मासे भेटलेत आपल्याला, बरेच भेटले। तर हे बघा म्हणजे एवढे एवढे मासे भेटले। चला मित्रांनो, बघितलं तुम्ही, बरेच मासे पकडले आपण। तर आपण काहीतरी घरून 2 वाजता निघालो, आता 5 वाजायला आलेत, तर आता घरी जाऊया। आंघोळ वगैरे पण इथेच केली मस्तपैकी, म्हणजे घरी जाऊन आंघोळ करायचं, टेन्शन नाही आहे। अजून पण ऊन खूप आहे बघा। तर बऱ्याच दिवसानंतर ना आपण वाळ्यात मासे पकडायला आलो होतो। खूप दिवस झाले वाळ्यात मासे पकडायला आलोच नव्हतो, आणि वाळ्यात जास्त फेरी पण नाही होत आपली आता। तर बऱ्याच दिवसाने आलो होतो, मस्तपैकी 3 तास लगेच निघून गेले आणि थोडे मासे पण भेटले। कांडाईने मासे आपण नाही पकडले होते वाटतं खूप दिवस, नाही कांडाईने मासे पकडायला नाही चाललो होतो। आणि मेन गोष्ट ना कांडाळ पाहिजे चांगली, कांडाळ जर चांगली असेल ना जुनीवाली, तर लगेच मासे लागतात पटापट। ह्या नव्यावाल्या कांडाईंचे 2 असतात ना, म्हणजे 6 असते ना ती दिसते माशांना, त्याच्यामुळे मासे लगेच कांडाळीकडे जात नाही। तर कांडाळ जुनी असेल ना, एकदम जुनी झालेली, तिचे धागे एकदम काळे असतात, त्याच्यामुळे माशांना दिसत नाही ते, आणि मासे पटापट अटकतात। तर आता फटाफट खाली जातो। आणि दुसरी गोष्ट, शर्ट घातलं नाही लक्षात नाही माझ्या, शर्ट घालायला पाहिजे। तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करूया। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।